अकोला जिल्ह्यातील अकोट हे मुख्य बाजारपेठ व शालेय शिक्षण विभागाचे ग्रामीण भागातून मुख्य केंद्र बनले आहे. संपूर्ण तालुक्यामधील ग्रामीण भागातून अकोटमध्ये शहरी भागात मुख्यतः शिक्षणाकरिता विद्यार्थी आपले भवितव्य घडवण्यासाठी ओढ घेत आहेत. एकीकडे ज्या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता त्यांना एसटी महामंडळाची येण्या जाण्याकरिता गरज भासते, मुख्य तेच आगर ठिकाण यावेळी दुर्गंधीमुळे तसेच मोठमोठी गटारे व मोठमोठे गाणीशे ठिगारे, वाढलेले काटेरी झुडपे व कित्येक दिवसापासून पाण्याचे डबके या परिसरामध्ये संपूर्ण घाणीचे दुर्गंधीमय वातावरण बनलेले असून या परिसरामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच शारकळी चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी यांना एसटी पासेस असल्यामुळे तासन तास बसावे लागते. अकोट शहरामध्ये संपूर्ण वातावरण दुर्गंधीमय होऊन विविध आजाराचे उगम स्थान बनले असून विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या आगारातील पडलेले मोठमोठे खड्डे, काटेरी झुडपे ताबडतोब तोडून दुरुस्ती करण्याची मागणी संपूर्ण शालेय विद्यार्थी व तालुक्यातील नागरिक करीत आहेत. विद्यार्थ्यांना जीवाशी खेळ खेळत असलेले याला शासन जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास त्यांचे भवितव्य अंधारमय झालेले आहे. यावेळी त्यांना न्याय देण्याचे काम संबंधित विभागाचे ठरले आहे. तरी एसटी महामंडळ विभागाने या चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व त्यांना संकटातून मुक्तता द्यावी अशी सर्व शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. एमसीएन न्यूज करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण. पूर्ण डेपो गळत आहेत. विद्यार्थ्यांना, प्रवाशांना बसायला जागा नाही. जे टीनाचे छत्र आहे ते पूर्ण गळत आहेत. मोठ्या मोठ्या धारा लागलेल्या आहेत आणि जे पोरांच्या स्कूल बॅग आहेत त्या पूर्ण बोलावं. पोरांना दप्तर ठेवावं कुठं आणि बसावं कुठं याचा अंदाज नाही. आणि जे आहे बाहेर जे आहेत खड्डे खड्डे पोरांचे पूर्ण जप्त साचलेले आहे. पोरं जर धावपळ करत येत नाही कुठं पडतील याचा अंदाज नाही. जी बस 6 आहे ती 6 लागायला पाहिजे. 6 जी बस 6:30 पावणेसुद्धा लागत आहे. पोरांना अंदाज पडते कारण जे टायमिंग कारण जे बसेसची टायमिंग आहे त्या टायमिंगवरच बसेस लागायला पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षापासून इथं बस डेपोमध्ये पास काढून येत आहे. बट हे तिचे गटारमध्ये पाणी साचत आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. इथं डुकरांची विष्ठा पण असतं त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. काही त्याच्यासाठी काहीतरी करावं असं सरकारने. भाईश्रम माझं नाव भाईश्रम साठे. मी भाऊसाहेब पोटे विद्यालयामध्ये शिकतो. रोज येताना जाताना बस पाण्यामध्ये लागते आणि आमचे कपडे खराब होतात. कोणी धावताना पळतं त्यामध्ये आणि या संबंध आमचा कपडे भरतात आणि दिवसभर आम्हाला तसंच राहावं लागतं. आणि संबंधित विभागाने हे गड्डे लवकरात लवकर बुजावे आणि सहकार्य करावे. मी शिरसोली गणेश शिंगळे. अकोट आमचं मुख्य मार्केट आहे. तरी हे रेल्वे एसटी डेपोतले गड्डे काढले आहेत. हे सविस्तर बुजा कारण आम्ही म्हातारे कुतारे माणसं पळतो त्या गड्डे. त्यासाठी ते लवकर दुरुस्ती व्हावी हे आमची विनंती. नमस्कार, मी सुनील भालतीडक, आगार व्यवस्थापक, रापा अकोट आगार. आपल्या बसस्थानक परिसरात विविध प्रकारचे विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाच्या अनुषंगाने खड्ड्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याबाबत आपण विभागीय अभियंता स्थापत्य अकोला, रापा परिवहन विभाग आमचा अकोला, इथे पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. त्यांच्यामार्फत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आपल्याला मिळालेला आहे. पावसाचा थोडासा जोर थांबला किंवा पावसाचा संपला की या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल असं विभागीय अभियंता स्थापत्य यांनी आपल्याला कळविलेलं आहे. मग त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही आपण करू.